उठून गेले. काही विरोधक स्वतःहून 1000-2000 लोक पाठवणार, तिकडे बसणार, आणि साहेबांचं भाषण एकनाथ शिंदेंचं सुरू झालं की मुद्दाम उठून जायचं आणि कॅमेरेवाले ते दाखवणार. आता मग भटकते आत्मा कोण याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आला आहे बघा, सगळी जवळजवळ 100 लोकांचे फोटो आहेत ऑल ओव्हर इंडियाचे. त्यामुळे कुणाला एकाला टार्गेट केलं हे म्हणणं चुकीचं आहे, अपप्रचार आहे तो. काल रात्रीच भटकते आत्मा कोणते जवळजवळ 100-150 लोकांचा, म्हणजे वेस्ट बेंगॉलमधल्या नेत्यांपासून अख्ख्या देशातले जे नेते आहेत ना सगळ्यांचे त्याच्यामध्ये फोटो. त्यामुळे वैयक्तिक कुणाला टार्गेट केलं किंवा राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांना टार्गेट केलं हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. सभा पार पडली, मोठी गर्दी होती, मात्र राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडून काही व्हिडिओ व्हायरल केले गेलेत, लोक उठून गेले, खुर्च्या रिकाम्या होत्या, नेमकं काय झालं? नाही नाही, अजिबात नाही, चुकीचं आहे. फक्त एक आहे की जिथे पंतप्रधान महोदयांची सभा असेल ते तिथे SPG सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रचंड टाईट असते. आता एवढ्या मोठ्या ग्राउंडवर फिरताना एका ठिकाणावरून सामान्य जनतेला जाण्याचा जो प्रवेश होता ते प्लॅनिंगमध्ये चुकलं होतं. पोलिसांनी एकच गेट दिलं होतं SPGने आणि मग शेवटी 25-40 हजार लोक सभा संपेपर्यंत बाहेर होते. म्हणजे मी आता माझ्याबरोबर इथे माझे जिल्हाप्रमुख आहेत, तिथे स्वतः त्यांना जिल्हाप्रमुखांना गेटमधून पास असताना नाही पुढच्या गेटला शेवटी त्यांनी मला फोन केला. राजेशजी स्टेजवर माझ्याबरोबर बसलेले होते आणि मग त्या राजेश पांडेंना मी सांगितलं, जगताप नावाचे अधिकारी आहेत त्यांना, यांना मी सोडावं लागलं एका माणसाला. बाहेर 30-40 हजार लोक माझ्या मते निव्वळ परत गेले की आज सोडत नाही, त्रास होतो आहे म्हणून. त्यामुळे खूप चांगली प्रचंड जोरदार सभा झाली. उत्स्फूर्तपणे पंतप्रधान बोलले, प्रत्येक विषयावर बोलले. पुण्यातल्या विकासावर, महाराष्ट्राच्या विकासावर केंद्र सरकारची भूमिका, राज्य सरकारची भूमिका इतक्या बारकाईने मांडले प्रश्न. त्यामुळे प्रचंड पुणेकर खुश आहेत. आम्ही सगळ्या पक्षाचे लोक तेवढ्याच ताकदीने इथे आलो होतो आणि त्यामुळे देशामध्ये नव्हे विश्वामध्ये इतकं सर्वसामान्य लोकांच्या बारीक सारीक गोष्टी आणि अडचणी समजणारा हा पहिले पंतप्रधान हे आपल्याला मिळालेले याची जाणीव काल झाली. व्हिडिओ व्हायरल झालेत ना, लोक म्हणतात की लोक उठून गेली, मुलीची भाषा अजिबात नाही. नाही ना, त्यात कोण करताय मला माहीत नाही. विरोधक बऱ्याच ठिकाणी, तुम्हाला मी उदाहरण दाखल देतो की मुंबईमध्ये जी सभा बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये झाली होती, जनरल सभा होती आणि त्या सभेमध्ये एकनाथराव शिंदे यांनी आमची सभा दसरा मेळाव्याची होती, त्यांनी दाखवलं की बाबा पुढे पाठीमागचे काही लोक उठून गेले, काही विरोधक स्वतःहून 1000-2000 लोक पाठवणार, तिकडे बसणार, आणि साहेबांचं भाषण एकनाथ शिंदेंचं सुरू झालं की मुद्दाम उठून जायचं आणि कॅमेरेवाले ते दाखवणार पुढे. ऐका, गोरेगावला जी आमची हे झाली मोठा कार्यकर्ते मिळावा आणि हे, तिथे आम्ही सगळ्यांनी पास केले आणि ज्या ज्या तिकडचे ज्या भागातले लोक असतील त्या प्रत्येक्या महाराष्ट्रातून जे प्रतिनिधी त्या सर्वांना पास केले. एकही माणूस तिथे त्या अख्ख्या 3 तासाच्या सभेत उठला नव्हता. आणि म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे त्यावेळेस प्रेसला बोलले की जरा आता प्रेस फिरवा की विरोधक काय करतायत, याचा आम्हाला प्रत्यंतर आल्यानंतर मग सभेतसुद्धा पास करण्याचा जे निर्णय घेतला त्याच्यामुळे हे झालं. मला वाटते त्याच्यावर जास्त बोलले नाही, परंतु एवढी प्रचंड सभा, अहो पुण्यामध्ये 1,20,000 खुर्च्या आणि क्रेस्कोसला कुणाची सभा कुणी घेऊन दाखवावी विरोधकांनी. त्यामुळे अपवाद काही करत असतील तरी शेवटी नरेंद्र मोदींची देशातली जी प्रसिद्धी आहे ती गर्दी काय कोणामुळे असं नाही, त्यांची स्वतःची प्रचंड प्रसिद्धी. त्या प्रसिद्धीन त्यांना ऐकण्यासाठी लोक जसे TV समोर करोडो लोक बसलेले असतात तसे तिथे देखील ऐकण्यासाठी आलेले लोक. काल मोदींनी भटकते आत्मा अशी टीका केली पवारांवरती, त्याच्यावरनं राष्ट्रवादी टार्गेट करते, म्हणजे तुम्ही जीवनपणी पवारांना मारण्याचे स्वप्न बघता का? नाही, मी त्याच्यावर कॉमेंट करणार नाही. मी स्टेजवर होतो, अगदी 3-4 खुर्चीमध्ये पंतप्रधानांच्या बाजूला अजितदादा, त्याच्यानंतर 2 उमेदवार आणि मी होतो. मी ते ऐकलं देखील, परंतु ते जनरल स्टेटमेंट होतं, ते कोणाला वैयक्तिक अजिबात नव्हतं. अनेक त्याच्यानंतर तुम्ही ते सांगताय, आता मग भटकते आत्मा कोण याच्याबद्दलचा एक व्हिडिओ आला आहे बघा, सगळी जवळजवळ 100 लोकांचे फोटो आहेत ऑल ओव्हर इंडियाचे. त्यामुळे कोणाला एकाला टार्गेट केलं हे म्हणणं चुकीचं आहे, अपप्रचार आहे तो. त्याच रात्री म्हणजे काल रात्रीच भटकते आत्मा कोणते जवळजवळ 100-150 लोकांचा, म्हणजे वेस्ट बेंगॉलमधल्या नेत्यांपासून अख्ख्या देशातले जे नेते आहेत ना सगळ्यांचे त्याच्यामध्ये फोटो. त्यामुळे वैयक्तिक कुणाला टार्गेट केलं किंवा राष्ट्रवादीच्या पवारसाहेबांना टार्गेट केलं हे म्हणणं